पुढची बातमी, सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीला मोदींसमोर गहाण टाकलं अशी खरपूस टीका एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी ही टीका केली आहे. शरद पवार हे सेक्युलर नेते नसून शिवसेनेनं पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर पवार पाठिंबा देण्यासाठी पुढे आले होते, पण शिवसेनेनं सत्तेसाठी भाजपला पाठिंबा दिला आणि मातोश्रीला मोदींसमोर गहाण टाकल्याची टीका अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. सेना और बीजेपी में ठन गई, सेना ताईद नहीं करती बोली, तो कैसा कूट कूट के पवार साहब जा रहे थे या नहीं? कहां पवार हाथ मिला लेते बोल के डर के उद्धव ठाकरे कूद गया, अपनी इज्जत को नीलाम करके बीजेपी का हाथ थमा लिया, गैरत छोड़ दी, इज्जत छोड़ दी और अपने आप को बेचकर मातोश्री के ठाकरे के घर को मोदी के बंगले के सामने या बंगले के अंदर गिरवी रखा दिया.